नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रियामध्ये. 1 ऑक्टोंबर 2022 आणि नवरात्रीतला 6वा दिवस आहे. त्या दिवशीचा रंग आहे राखाडी, म्हणजेच ग्रे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रे कलरचे ड्रेसेस कशा पद्धतीने स्टाईल करायचे याविषयीची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित बघा. राखाडी कलर हा असताना अगदी रिच असा कलर आहे, त्यामुळे हा कुठल्याही कार्यक्रमासाठी किंवा कधीही घालण्यासाठी अतिशय उत्तम असा कलर आहे. ज्या पद्धतीने ब्लॅक आणि व्हाईट बरोबर कुठल्याही कलरचे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर वाटते, त्याचप्रमाणे ग्रे कलर बरोबर कुठल्याही कलरचे कॉम्बिनेशन केले तर ते अतिशय सुंदर वाटते. याबरोबर तुम्ही पिंक, ब्लॅक, ब्ल्यू, रेड, येल्लो, ग्रीन आणि यासारखे बरेचसे शेड ग्रे बरोबर जातात, त्यामुळे कुठल्याही कलरचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमचा अगदी सुंदर असा ड्रेस तयार करू शकता. ग्रे ड्रेसवरती थोडा हेवी लुक हवा असेल तर अशा पद्धतीचे बनारसी किंवा हेवी दुपट्टेसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता, तेसुद्धा खूप छान वाटतात. ग्रे रंगाच्या कुर्तीवरती सिल्वर कलरची जरी वर्क किंवा गोल्डन कलरची जरी वर्क, दोन्हीही वर्क खूप उठून दिसतात. त्याच्यामुळे दोन्हीही वर्क असलेले ड्रेस तुम्ही चूज करू शकता. त्याचप्रमाणे मल्टी कलरसुद्धा ग्रे कलरच्या ड्रेसला अतिशय सुंदर वाटतो, तर त्या पद्धतीचा ड्रेसही तुम्ही नक्की ट्राय करा. अनारकली ड्रेससुद्धा याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर अवेलेबल आहे. डबल कलरमध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शिवून घेऊ शकता, कॉन्ट्रास्ट कुठलाही तुम्ही त्यामध्ये यूज करू शकता. आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदर सुंदर ड्रेस तयार करून तुम्ही तुमचा लुक एकदम अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. ग्रे कलर हा पटकन अट्रॅक्टिव्ह आणि रिच लुक देणारा असल्यामुळे अगदी साधा सिंपल जरी ड्रेस असेल तरी तो खूप रिच वाटतो आणि तुम्हाला अगदी सुंदर आणि वेगळं हटके असं बनवून टाकतो. त्याचबरोबर कॉन्ट्रास्ट दुपट्टे किंवा कॉन्ट्रास्ट बँगल्स, नेकलेस असं कॉन्ट्रास्ट करूनसुद्धा तुम्ही तुमचा लुक इन्हॅन्स करू शकता. यामध्ये बरेचसे तुम्हाला आयडिया मिळतील कॉन्ट्रास्ट कलरमध्येसुद्धा आणि सेम कलरमध्येसुद्धा बरेच इथे ऑप्शन दिलेले आहेत, तर यातला कुठलाही एखादा तुम्ही स्टाईल करू शकता. कलर कॉम्बिनेशन किंवा अशा पद्धतीचे तुम्ही ड्रेस शिवून तुम्ही तुम्हाला हवा तसं शिवून घेऊ शकता किंवा विकत घेऊ शकता. त्याचबरोबर लाईट ग्रे बरोबर ब्लॅक कलरही खूप सुंदर पद्धतीने जातो, हे कॉम्बिनेशनही खूप सुंदर वाटते, तर हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करा. इतर कलरमध्ये जसे डार्क लाईट शेड मिळतात, त्याच पद्धतीने ग्रे कलरमध्ये सुद्धा तुम्हाला डार्क आणि लाईट शेड दोन्हीही पाहायला मिळतील. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथे संपवते. आवडला असेल तर लाईक शेअर करा, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्या विषयाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. नवरात्रीच्या 9 रंगाचे ड्रेस आयडिया मी इथून पुढेही घेऊन येणार आहे आणि याच्या आधीचेही व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. वेगवेगळ्या रंगाविषयीची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यामुळे तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. चला भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. बाय.